यशोधरा पुलिस थाना अंतर्गत संजय गांधी नगर परिसर में बेटे द्वारा मां की हत्या करने से खलबली मच गई। मृतक महिला का नाम दुर्गा मेश्राम बताया जा रहा है तो आरोपी का नाम अंकित मेश्राम बताया जा रहा है। पूरा मामला ऐसा है कि मृतक दुर्गा मेश्राम कई सालों से लकवा ग्रस्त थी। शारीरिक हालत ठीक नहीं होने से बेटे को मां की देखभाल करनी पड़ती थी। परिवार की इसी परिस्थिति के चलते बेटा अंकित मेश्राम का परिवार वालों से आए दिन विवाद होता रहता था। मृतक का बेटा अंकित मेश्राम पेंटिंग का काम करता है। गुरुवार की शाम आरोपी घर आया, मां को सोते हुए देख बाहर निकल गया। कुछ देर बाद घर लौटकर अंकित ने अपनी मां का गला घोटकर हत्या कर दी और खुद ही बाहर आकर चिल्लाने लगा कि मां को क्या हुआ है। लेकिन बस्ती वालों ने हर रोज का विवाद समझकर उसे नजरअंदाज कर दिया। काल 7:15 ते सायंकाळी आम्हाला एक कॉल आलेला होता का एक गोंड मोहल्ला म्हणून आहे संजय गांधी नगरमध्ये, तिथे एक महिला मरण पावलेल्या अवस्थेत आहे। आम्ही तात्काळ तिथे पोहोचलो आणि पाहणी करून घटनास्थळ पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह मे हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आलेला आहे रात्रीच। आज महिलांचा PM सुरू आहे मे हॉस्पिटलने। प्राथमिक दृष्ट्या असं वाटते का तिचा छातीवर किंवा गळ्याला दाबून तिचा खून केला असावा असं प्राथमिक दृष्ट्या वाटत आहे। खुनाचा गुन्हा आपण दाखल करण्यात आलेला आहे। पुढील चौकशी PM झाल्यानंतर पुढील अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। आता हत्येमागचं कारण तर निश्चित समजून आलेलं नाही, तपासामध्ये पुढे पुढे गोष्टी त्या क्लिअर होईल। तर प्राथमिकदृष्ट्या अशी इथे एवढी माहिती आहे का मृतक महिला ही आजाराने ग्रस्त होती, तिला बरेच सारे आजार होते, तिला बोलता पण येत नव्हते। पण मृतक आणि मृतकाचा मुलगा हे दोघेच घरी राहत होते। 4-5 वर्षापासून मृतक महिला ही कोणताही कामधंदा वगैरे करत नव्हती। नाही, याबाबत कुठलेही पोलीस ठाण्याचं तक्रार वगैरे दाखल नाही आहे। रेकॉर्डवर कुठलेही असे दाखल मुलांबद्दल की कोणतीही तक्रार नव्हती। सदर महिला यापूर्वी 4 महिन्यापूर्वीच मिसिंग होती आणि ती नंतर मिळून आलेली होती। मृतक महिला आणि तिचा मुलगा हे दोघेच जणे घरी असायचे। सध्या 2-4 वर्षापासून ते दोघेच राहत होते। हा काही गोष्टी समोर आलेल्या आहे, अधिक तपास त्याबाबत सुरू आहे। पुलिस द्वारा मिली जानकारी के अनुसार आरोपी ने पुलिस पूछताछ में कबूल किया कि मां की हत्या की है। पुलिस ने आरोपी को हिरासत में लिया है, साथ ही आरोपी पर विविध मामले दर्ज होने की जानकारी दी गई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।